जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी येत आहे, महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षातील सुनावणी तर पूर्ण झाली, परंतु आता सर्व प्रतीक्षा करत आहेत निकालाची। देशातील काही ज्येष्ठ वकील आणि तज्ज्ञ मंडळींनी 3 शक्यता वर्तवल्या आहेत, त्या शक्यता आपण बघणार आहोत। त्यातील पहिली शक्यता अशी आहे की सुप्रीम कोर्ट ही केस विधानसभा अध्यक्षांकडे सोपवतील, त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष किंवा आताचे विधानसभा अध्यक्ष यापैकी एकाचा निर्णय ते 5 जण घेतील। तसेच दुसरी शक्यता आणि महत्त्वाची सर्वात शक्यता म्हणजे शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांच्यासहित 16 आमदार अपात्र करणे ही सर्वात महत्त्वाची शक्यता आता वाटत आहे। आणि तिसरी महत्त्वाची शक्यता अशी आहे की राज्यपालांनी जे नियम धाब्यावर बसून जी कृती केली आणि घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आणलं असं सुद्धा मत 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचं होऊ शकतं। त्यामुळे या 3 शक्यता ह्या येणाऱ्या निकालात आपल्याला बघायला मिळू शकतात। त्यामुळे येत्या ह्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।